आज भाजप परिवाराकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या कार्याने कर्तृत्वाने ज्या मंडळींनी दबदबा निर्माण केला, एक आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली, अशी एक नेत्यांची मांदी आली ज्यामध्ये पिचड साहेबांसारखे ज्येष्ठ नेते आहेत, कोळंबकर साहेबांसारखे ज्येष्ठ आमदार आहेत आणि आमच्यासोबत ज्यांनी सभागृहात काम केलं ते सन्माननीय शिवेंद्रराजे असतील, संदीप नाईक असतील, वैभव पिचड असतील किंवा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महिला आघाडीच्या माध्यमातून काम करणाऱ्या चित्राताई असतील, या सगळ्यांचा प्रवेश आज आपल्या या परिवारामध्ये होतो आहे. खरं तर पिचड साहेबांचा प्रवेश हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रवेश आहे असं मी समजतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक दीर्घ अनुभव असलेला आणि ज्याचा उल्लेख सुधीर भाऊंनी केला, अतिशय सज्जन प्रवृत्तीचे आणि त्यासोबत प्रश्नांची जाण, प्रचंड बुद्धिमत्ता, विषय हाताळण्याची मांडण्याची प्रचंड मोठी क्षमता, आम्ही अतिशय जवळून पिचड साहेबांना सभागृहामध्ये बघितलं आणि अतिशय शांतपणे आणि पूर्ण माहितीसह सभागृहात पिचड साहेब ज्यावेळेस उत्तर द्यायचे किंवा बोलायचे त्यावेळी खरोखर या प्रश्नांची त्यांना किती जाण आहे हे आपल्या सगळ्यांना लक्षात यायचं. आज महाराष्ट्राच्या विशेषतः आदिवासी समाजामध्ये महाराष्ट्रव्यापी जे नेतृत्व मानलं जातं, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेल्यानंतर ज्यांच्याबद्दल आदर व्यक्त होतो असे सन्माननीय मधुकर पिचड साहेब आहेत. आणि म्हणून मधुकर पिचड साहेबांनी आज जो प्रवेश केला आहे हा खरोखर मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची घटना आहे. आज दुसरा अत्यंत महत्त्वाचा दिवस याकरता आहे की यापूर्वी शाहू महाराजांच्या घराण्याचे वंशज छत्रपती संभाजीराजे हे आमच्यासोबत आले. शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितराजे घाटगे आमच्यासोबत आले आणि आज प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले शिवेंद्रराजे हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. या महाराष्ट्राला ज्यांनी अस्मिता दिली, या महाराष्ट्राला ज्यांनी स्वातंत्र्य दिलं, स्वराज्य दिलं, ते छत्रपती शिवाजी महाराज जे उभ्या महाराष्ट्राचेच नाहीत तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत. माननीय मोदी साहेबांनी देखील 2014 साली देशव्यापी प्रचाराची सुरुवात रायगडावर जाऊन छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन केली आणि त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान बनले. आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं हे या ठिकाणी भारतीय जनता पक्षासोबत येत आहे. मला असं वाटतं की हा खरोखर भारतीय जनता पक्षाला देखील एक मोठा सन्मान आहे आणि म्हणून मी त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. कालिदास कोळंबकर हा जनतेचा माणूस, कालिदास कोळंबकर हा सामान्याचा माणूस,
आज कालिदास कोळंबकर 6 वेळा निवडून आले, 7 वेळा विधानसभेमध्ये 7 वेळा निवडून आले आणि त्यांचा अजेंडा पक्का आहे, मिल कामगार आणि पोलीस या दोघांचं कल्याण झाल्याशिवाय कालिदास कोळंबकर काही शांत बसत नाही आणि गेले 5 वर्ष सातत्याने माझ्या पाठीमागे लागून जेवढे निर्णय कालिदासजींनी सामान्य माणसाकरता, आमच्या पोलिसांकरता, पोलिसांच्या घराकरता, आमच्या मिल कामगारांना घरं मिळाले पाहिजे याकरता जे अनेक वर्षापासनं DCR चे बदल होते ते सगळे त्यांनी करून घेतले आणि मला असं वाटतं की निश्चितपणे आता त्यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या मिल कामगाराला आणि आमच्या पोलिसाला घर मिळेल ही परिस्थिती त्यांनी आणली आणि म्हणून अशा प्रकारे रुग्णांची, सामान्य माणसाची सेवा करणारा, जनतेत राहणारा, जनतेचा माणूस असे कालिदासजी हे देखील भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करतायत ही खरोखर आमच्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. नवी मुंबईचे युवा नेते संदीप नाईक एक अतिशय संयमी, प्रश्नांची जाण असलेला, पाठपुरावा करणारा अशा प्रकारचा नेता हा संदीपजींच्या रूपानं भारतीय जनता पक्षामध्ये येतो आहे. खरं म्हणजे आता मंदाताई या ठिकाणी आहेत आणि संदीपजी या ठिकाणी आले, सागरजी या ठिकाणी आले, इतके नगरसेवक आले, आता नवी मुंबईमध्ये नेमकं उरलं काय आहे? कारण आता संदीपजी आले तर साहेबांना तर आशीर्वाद त्यांना द्यावाच लागेल, त्यामुळे नाईक साहेबांचा आशीर्वाद संदीपजी दुसऱ्याला तर काही मिळू शकत नाही, तुम्हालाच द्यावा लागेल. त्यामुळे ते जरी मंचावर नसले तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, आम्हालाही माहिती आहे आम्ही फार हुशार आहोत. आम्ही राधाकृष्ण विखे पाटलांना आधी घेतलं नाही, आम्ही सुजय विखे पाटलांना घेतलं, आम्ही वैभव पिचळांना आधी पकडलं, त्यामुळे मधुकरराव आम्हाला सापडले. बरोबर आहे, गिरीश भाऊ सांगतात की आम्ही विजयसिंग दादांचंही तेच केलं, आधी रणजितसिंग दादांना घेतलं त्यामुळे विजयसिंग दादा आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाले, कारण शेवटी आशीर्वाद तो मिळतोच. आणि आज संदीप नाईक यांच्यासोबत इतक्या मोठ्या प्रमाणात नगरसेवक, पदाधिकारी हे या ठिकाणी येत आहेत, खरं म्हणजे नवी मुंबईमध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये नाईक घराण्याचं एक आपलं स्वतःचं अस्तित्व आहे, महत्त्व आहे. आणि या घराण्यातले संदीपजी आज आल्यानंतर मला विश्वास आहे की केवळ नवी मुंबई नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला एक मोठी ताकद त्यांच्या माध्यमातनं या ठिकाणी निश्चितपणे मिळेल आणि म्हणून त्यांचं देखील मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. वैभव पिसळ, खरं म्हणजे या ठिकाणी मधुकरराव आपल्याला सांगितलं पाहिजे की आपली कार्बन कॉपी आहेत वैभव, म्हणजे आपल्यासारखे संयमी, अतिशय हुशार, माहिती असलेले, पाठपुरावा करणारे आणि आपला प्रश्न शांतपणे संयमाने मांडून सोडवून घेणारे असे या ठिकाणी वैभव आज भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत. ते मधुकरराव असतील आणि वैभव असतील यांच्या येण्यामुळे निश्चितच एक मोठी ताकद ही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळाली आहे. या ठिकाणी चित्राताई वाघ, खरं म्हणजे मंदाताई आणि चित्राताई या दोघी आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या खऱ्या महिला नेत्या होत्या आता त्या सगळ्या इकडेच आहेत, आता कोणी उरलंच नाही, म्हणजे मंदाताई मागेच आल्या, त्या काही आता नाही आल्या आणि आता जे काय होतं चित्राताई आल्या. आणि मी गेले अनेक वर्ष पाहतोय विषय घेऊन संघर्ष करणं आणि तो संघर्ष टोकाला नेऊन न्याय मिळवून घेणं हे काम चित्राताई सातत्याने करतात. चित्राताईंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किंवा प्रवेश करायचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्यक्ष पवार साहेबांना त्यांच्यावर बोलावं लागलं, याचाच अर्थ त्यांचं नेतृत्व नेमकं काय आहे आणि त्याला योग्य वेळी योग्य उत्तर चित्राताई देतील
त्यामुळे त्याचीही काळजी करायचं कारण नाही आहे आणि म्हणून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक मी स्वागत करतो. ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जे आमचे खऱ्या अर्थानं प्रेरणास्रोत आहेत, या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य जर झालं नसतं तर हा महाराष्ट्र कधीच पुरोगामी होऊ शकला नसता. आणि म्हणून अशा या घराण्याच्या वंशज असलेल्या आमच्या नीताताई होले यांनी देखील आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आमचे सुधीर भाऊ अनेक वर्षापासून या परिवाराच्या संपर्कात आहे. फुले वाड्याचा विषय असो, वेगवेगळे विषय हे सातत्याने लावून धरण्याचं काम हे सुधीर भाऊंनी त्या ठिकाणी केलं आणि आज त्यामुळेच नीताताईंनी हा निर्णय घेतला की हे सगळं जे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी दिलं ते त्याचं संवर्धन करण्याचं काम हे सुधीरभाऊ आणि हे सरकार करत आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे. साहेबराव पाटील पोलीस विभागात अनेक वर्ष त्यांनी काम केलं, अनेक चांगल्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी पार पाडल्या, एक ज्येष्ठ पोलीस अधिकारी म्हणून ते रिटायर झाले आणि आज त्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. खरं तर या सगळ्या मंडळीच्या येण्याने भारतीय जनता पक्षाचा जो परिवार आहे हा परिवार विस्तारित झाला आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व अशा प्रकारचं यश मिळालं आणि हे यश एकाच कारणाने लोकांनी दिलं की या देशातल्या सामान्य माणसाला हे वाटलं की खऱ्या अर्थानं देशामध्ये आता केवळ भाषण नाही तर परिवर्तन होत आहे. गरिबी हटावचा नारा नाही तर गरिबाकरता योजना येत आहेत, केवळ घोषणा होत नाही योजनांची अंमलबजावणी होते आहे आणि सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे मोदीजी करतायत आणि हे करत असताना एक सक्षम भारत, एक बलशाली भारत जगाच्या पाठीवर ज्या भारताकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकणार नाही असा भारत मोदीजींच्या नेतृत्वात तयार होतोय हे पाहिल्यानंतर समाजातल्या सगळ्या स्तरातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलं. या महाराष्ट्रामध्ये देखील गेली 5 वर्ष आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो आहोत आणि हे काम करत असताना जेवढ्या समस्या समोर आल्या खरं म्हणजे आपली कुठली समस्या आमच्या काळात तयार झालेली नव्हती. जे काही विषय आले, समस्या आल्या, आंदोलनं झाली, 20-20, 25-25, 50-50 वर्षाच्या मागण्या होत्या पण मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही या प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घातलं, चर्चा केल्या, समजून घेतलं आणि या प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय घेऊन मार्ग काढला आणि 20-20, 25-25, 50-50 वर्षापासनं ज्या बाबी होऊ शकल्या नव्हत्या त्या सगळ्या बाबी आम्ही पूर्ण केल्या आणि म्हणून आज ही जी मंडळी या ठिकाणी प्रवेश करते आहे कोणी पदाकरता करत नाही आहे. कोणाला आम्ही हे म्हटलं नाही की तुम्हाला मंत्री बनवू का मुख्यमंत्री बनवू का अजून काही बनवू किंवा त्यांनी मागणी देखील केली नाही. यांनी मागणी करताना हे जरूर केलं की आमचे हे 4 विषय आहेत, आमच्या मतदारसंघातले आहेत, आमच्या जिल्ह्यातले आहेत, याच्यावर मात्र तुम्ही लक्ष द्या. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची जी कार्यप्रणाली आहे ती एकीकडे अनुभवली आणि वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत असताना त्या त्यावेळी त्यांना जे काही अनुभव आले त्याचा ज्यावेळेस त्यांनी विचार केला त्यावेळेस त्यांच्या हे लक्षात आलं की आज हे जे काही भविष्य आहे आपल्या माणसांमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी विकास पोचवायचा असेल तर भारतीय जनता पक्षामध्ये आपण गेलं पाहिजे आणि म्हणून कोणाला प्रलोभन देण्याचं कारण नाही आहे आणि कोणाला धाक दाखवण्याचं तर कारणच नाही आहे. याचं कारण सांगतो की धाक दाखवून पक्षामध्ये घेण्याचे भाजपचे दिवस थोडे राहिले. एक जमाना असा होता की भाजप लोकांच्या पाठीशी फिरायचं, आता ती परिस्थिती राहिली.